काय सांगता तुम्ही शिवसेनेने तुमच्याच आमदारावर आरोप केलेले, काय आरोप सत्यता वाटते, कशा पद्धतीनं हे कागदामध्ये तुम्हाला घोळ वाटतं सगळं? नाही, या कागदांमध्ये तर 100% घोळ आहे, कारण हा जो रस्ता आहे हा प्रमुख रस्ता आहे किशोरमधला, साधारणतः 2 किलोमीटर या रस्त्याची लांबी आहे, आणि 2 किलोमीटर लांबी असताना एखाद्या कामाचा हा मुख्य भाग असताना याचे तुकडे करणं हे शासनाच्या कुठल्याही नियमात बसत नाही. परंतु शिफारस करण्यापासूनच याच्यात काहीतरी काळाबाजार होता हे या शिफारसीवरूनच लक्षात आलं होतं. परंतु त्या इलेक्शन पिरियड चालू होता त्या पिरियडमध्ये ही कामं झाली, याचे देयकं देण्यात आले, आणि जेव्हा आम्ही याच्या खोलपर्यंत गेलो तेव्हा आमच्या लक्षात आलं की याचे इस्टिमेटसुद्धा 2,99,000 रुपयाच्या हिशोबानेच केलेले आहेत, आणि जेणेकरून ते निविदा उद्या मॅनेज केल्या जावी, आपण म्हणावं तसं मिळावं म्हणून या उद्देशाने ती केलेली. एक जर त्याचं जर एकच टेंडर केलं असं तर मला तरी वाटतं ते एक ई टेंडर झालं असतं, आणि त्या यांनी हे काम कमीत कमी वास्तव्यात काहीतरी झालं असतं. हां, त्यामुळे यांनी मॅनेज करण्याकरता हे टेंडरचे छोटे तुकडे करून हे केलेलं आहे असं माझं मत आहे.